इसका एक अलग स्टैंडर्ड देश के पुलिसों में से अलग है, और यहाँ पर पुलिस की बदनामी जिस तरह से हो रही है, ये इसके दबाव के आधार पर पुलिस वहाँ पे कार्रवाई नहीं कर रही है, ये हम शासन से भी पूछना चाहते हैं। और जिस तरह से महाराष्ट्र की बदनामी पूरे देश में करने का पाप राज्य सरकार के माध्यम से किया जा रहा है, या इसके सारे केंद्र, इसको भी हम पुलिस को जांच करने की मांग की है। और सबसे बड़ी बात एक है कि महाराष्ट्र में इस तरह की अफवाह फैलाने का काम जो बड़े पैमाने पर बढ़ते जा रहा है, हिंदू मुसलमान में इस तरह की आपस में लड़ाई करवाने का पाप किया जा रहा है, और इसलिए हम जनता से आह्वान करते हैं कि ये समय संयम रखने का है। ये समय में कोई भी अफवाह में ना फंसते हुए आपस में लड़ने का लड़ने से हम नहीं उसे लड़ने से बचे और शांतता रखें, यही आह्वान हम महाराष्ट्र की जनता को करते हैं। कांग्रेस की भूमिका स्पष्ट है, महाराष्ट्र ये पुरोगामी विचार का है, शाहबाद अम्बेडकर विचारधारा का है, मानवता ये हमारा सबसे बड़ा धर्म है, और इसलिए महाराष्ट्र में ऐसे दंगा फसाद ना हो इसके लिए कांग्रेस आगे आकर इसमें भूमिका ले ली। औरंगाबाद मध्ये काँग्रेस पक्षाने जिल्हा पोलीस कमिशनरला स्वतःहून या पद्धतीच्या घटनेची कुजबूज आम्हाला चाललेली आहे, पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, लक्ष घालावं, अशी भूमिका पोलिसांच्या समोर मांडलेली होती। अकोल्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाच्या वतीने मांडली गेलेली होती। आज आपण जे काही घटना पाहतोय, मी त्याचा उल्लेख मगाशी केला की पोलिसांचीच भूमिका संशयास्पद आहे, कुणाच्या दबावखाली पोलीस आहे? जसं खारघरच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी जवळपास 18 लोकांचा मृत्यू झाला आहे, सरकारी आकडा, त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू झाला असेल असा अंदाज आहे, पण अजूनपर्यंत त्याच्यावर तर गुन्हा दाखल झाला नाही। आखरी पोलीस का कोणाला घाबरत आहे? एक घटना तुम्ही प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला सांगतो की अमरावती पुण्यामध्ये इथल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटलावर महापुरुषाचा अवमान केल्याच्या आधारावर एका तरुण पोरांनी त्यांच्या तोंडाला काळी लावली आणि त्याच्यानंतर पोलिसावर गुन्हे दाखल झाले, जे कॅमेरामन जे फोटो आपले पत्रकार होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, आणि ज्यांनी काळी पाडली त्याच्यावर 302 नॉन वेलेबल ऑफेन्स, 307 असे आणि नॉन वेलेबल ऑफेन्स त्याच्यावर दाखल झाले, आणि मग हे प्रकरण आणि हायकोर्ट मुंबईमध्ये आलं आणि हायकोर्टाने डीसीपी रँकच्या अधिकाऱ्यावर एक चुकीचे गुन्हे दाखल तुम्ही केले, कोणाच्या दबावाखाली केले, आणि त्यांच्यावर 10,000 रुपयाचा दंड करण्यात आला। ही पण घटना या महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यानंतर घडत आहे, त्यामुळे पोलिसांवर दबाव निश्चितपणे आहे, आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं सांगून सुद्धा पोलीस त्यामध्ये रिॲक्शनमध्ये येत नाही, म्हणून काही ना काही गडबड आहे, त्याचा शोध आम्ही घेऊ। मला घाबरण्याचं कुठलं कारण नाहीये, आपले जिथपर्यंत पुरावा हातात लागत नाही तिथपर्यंत कोणावर आरोप लावायचा काँग्रेस पक्षाची भूमिका नाही। पोलिसांकडून येऊ द्या, आम्हाला माहिती असतं, आम्ही पोलीस महासंचालकाला तेच विचारत होतो की तुमच्यावर दबाव आहे का, मुद्दाम पुण्याच्या घटनेचं पालकमंत्र्याला काळी पोचल्यानंतर जी काही घटना घडलेली होती त्या घटनेची आठवण आम्ही करून दिली, त्यावेळेस पोलीस दबावत होतं आणि आपले नुकसान कोणाचं झालं त्या डीसीपी रँकच्या अधिकाऱ्याचं नुकसान झालं। आता हेड स्पीसेसच्या मॅटरमध्ये सुद्धा आम्ही पोलीस महासंचालकाला हे सांगितलं की आपण जर योग्य वेळेस योग्य कारवाई केली नाही तर मग आम्हाला कंटेंटमध्ये जावं लागेल आणि ते ॲक्शन पोलिसांवर नेली जाईल, त्यामुळे महाराष्ट्राच्या पोलिसावर कार्यक्षम पोलीस असतात, त्याला कोणाच्या दबावाखाली ते कार्यक्षम होतात हे आम्ही पोलिसांना विचार, पोलिसांनी उद्या नाव सांगितलं तर बिलकुल आम्ही घेऊ, कारण की आपल्याला माहिती आहे रश्मी शुक्लाच्या मॅटरमध्ये
आम्ही विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला आणि त्यावेळेस फडणवीसांवरच आम्ही आक्षेप घेतलेला होता. त्याच्यामुळे घाबरायचं काय कारण आहे? जे सत्य असेल, जे सत्याची माहिती आली आमच्या हातात, त्याच्या आधारावर बिलकुल आम्ही बोलू. विनाकारण कोणावर आरोप करायचं काही नाही. तर कोणा कोण याच्यातला मास्टर माइंड आहे हे आज मग उद्या समोर येणार सर. त्याच्यामुळे या घटना महाराष्ट्रामध्ये धार्मिक विवाद महाराष्ट्रामध्ये निर्माण करणारा मास्टर माइंड निश्चितपणे कोणीतरी आहे. आणि म्हणून आम्ही जनतेला आवाहन करतोय की या मास्टर माइंडच्या चक्करमध्ये न बसता सगळ्यांनीच मानवतेचा संदेश घेऊन एकात्मता आणि शांतता ठेवावी हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. कर्नाटक हरल्यामुळे भाजप असं करतय का असं तुम्ही प्रश्न विचारला तर हा भारतीय जनता पक्षावर थेट आरोप आहे का? मास्टर माइंड भाजप काय असं तुम्हाला एक बघा, जे काही आता आम्हाला पाहायला मिळते तुला आम्ही माहिती देतो आहे. कारण की हा जे आता मोठ्या प्रमाणात स्पीड वाढला संभाजीनगरचा, हा त्यावेळेस वज्रमूठ सभेच्या दृष्टिकोनातून गेलेला तो प्रयोग होता. त्याच्यानंतर आता जे मोठ्या प्रमाणात होत आहे ते कर्नाटकाच्या निवडणुकीचं ओपनिंग पोल जेव्हा आहे मतदानाच्या नंतरचे, त्याच्यामध्ये तेव्हापासूनच्या या घटनेला सुरुवात झाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही हातो आहे आणि आता त्याला आम्हाला कोण वाचवू शकतं? तर धार्मिकच दंगल वाचवू शकतो असाही मानस कुठल्याही राजकीय पक्षाचा स्वाभाविक आहे. जे जाती जातीवादी जे पक्ष आहे, धर्मांध पक्ष आहे, त्यांच्या डोक्यात हे अकाल येऊ शकतं. त्याच्यामुळे आता नेमकं कोण करते आहे, मास्टर माइंड कोण आहे हे जेव्हा आमच्या पुढे येईल त्यावेळेस आम्ही डायरेक्ट त्याच्यावर आरोप नाही तर वास्तविकता जनतेसमोर मांडू. समीर वानखेडे यांनी ज्या पद्धतीने धाड टाकून शाहरुख खानच्या मुलाला अटक केली होती, आता त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की सीबीआयला त्यांना सहकार्य करायचं आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या माझा सवाल चांगला प्रश्न विचारला. आमचा सवालच राज्याच्या गृहमंत्र्यावर आणि मी सांगतो भाजपचे काही अजून आहेत तेही त्याच्यावर काही तमिळवान बालके बाळपूर्गी हात